गावांनी ठराव केला असं आहे दोन हजार बारा साली त्यांनी ठराव केला होता आता नव्याने कुठल्याही गावाने कुठलाही ठराव केलेला नाही दोन हजार बारा साली आम्हाला पाणी मिळत नाही असं म्हणून त्यांनी था ठराव केला होता ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी कर्नाटकशी निगोशिएट करून त्यांना जिथे पाणी पाहिजे होतं तिथे त्यांना देऊ आम्हाला जिथे पाहिजे त्यांनी आम्हाला द्यावं असा आपण निर्णय केला होता त्यानंतर म्हैसाळची जी सुधारित योजना आहे त्या योजनेमध्ये त्यांना घेण्याचा निर्णय त्यावेळी आपले तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी देखील घेतला होता तशी योजनाही तयार झाली होती आता त्या योजनेला आपण मान्यता देणार आहोत मध्ये कोविडमुळे कदाचित मागचं सरकार त्याला देऊ शकलं नसेल अडीच वर्षाच्या काळामध्ये पण आता त्याला तात्काळ मान्यता आम्ही देणार आहोत आणि तिथे पाणी पोचणार आहे कारण आपण आपल्याला कल्पना असेल की या सगळ्या योजनांना केंद्र सरकारने पैसा दिलेला आहे पैशाची अडचण नाही आहे त्यामुळे आत्ता कोणीही अशी मागणी केलेली नाही दोन हजार बाराची मागणी आहे आत्ता जे काही कर्नाटकचे मुख्यमंत्री या ठिकाणी बोलले मुळातच आपल्याला कल्पना आहे या सीमावादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर आणि अतिशय महत्वाचे निर्णय आपण घेतले आणि त्यामध्ये सीमा, त्या सीमा भागातले आपले जे लोक आहेत त्यांना पूर्ण मदत करायचं आपण ठरवलं त्यांच्याकरता सगळ्या योजना सुरू करायच्या आपण ठरवल्या त्या चालू होत्याच पण काय ॲडिशनल योजना करायच्या ठरवल्या त्यामुळे मला असं वाटतं की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं असावं एकही गाव महाराष्ट्रातलं कुठे जाणार नाहीये पण आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयात लढून आमचे जे बेळगाव कारवार निपाणी जे आमचे गाव आहेत ते सगळे आम्ही मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत राज्यपालांची पण दोन्ही राज्याच्या राज्यपालांची पण एक बैठक कोल्हापूरला झाली ती, ती चांगला आहे अशा बैठका होत राहिल्या पाहिजेत कारण शेवटी आपण एका देशात राहतो त्यामुळे शत्रुत्व नाही आहे एक लिगल डिस्प्यूट आहे त्याच्यामुळे दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री असतील आता मध्यंतरी अं दोन्ही राज्यांच्या इरिगेशन मिनिस्टर्सनी बैठक घेतली होती अशा बैठक आहोत राहिल्या पाहिजे